महाराष्ट्रात 12,000 पोलिसांच्या जागा भरण्याची प्रक्रिया मागील 3 वर्षापासून प्रलंबित आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले। या प्रसंगी गृहमंत्री यांनी सकारात्मक चर्चा करत 12,000 पैकी 5,500 पोलीस भरतीच्या जागांची जाहिरात 8 दिवसात देणार असल्याचे त्यांनी सांगितले। याविषयी माध्यमाशी बोलताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक बबनराव तायवाडे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली। पोलिसांच्या जागा रिक्त आहे आणि त्यासाठी अखिल भारतीय ओबीसी समाजाचे नेते बबनरावजी तायवाडे हे अनिल देशमुख साहेबांना निवेदन देऊ इच्छित आणि त्यासाठी सर्व आमदार सुद्धा त्यांच्यासोबत आहे। हमारा घंटा बजा आंदोलन जो है ये पुलिस भर्ती का तरफ का है। पुलिस भर्ती अभी तक नहीं हुई। पश्चिम महाराष्ट्र में जो बैठे हुए चोर है उन्होंने हमारी 4,00,000 पुलिस भर्ती चुराई हुई है। इसीलिए हमारे महाराष्ट्र सरकार का निवेदन है कि जल्दी से जल्दी महाराष्ट्र में पुलिस भर्ती होना चाहिए। जब तक पुलिस भर्ती नहीं होंगी आज हमारा घंटा आंदोलन अनिल देशमुख जी साहब को हम निवेदन दे रहे हैं कि जल्दी से जल्दी पुलिस भर्ती करना चाहिए। आम जो लड़का युवक युवतियाँ अभी जो आज के स्थिति में ऐसे हाल हो चुके हैं कि फांसी लगा के मर रहे हैं, क्योंकि किसान जो है इतने आत्महत्या कर रहे हैं, इतना ये हो रहा है, लेकिन सोई हुई सरकार को अभी तक जाग नहीं आ रहा है। इसीलिए ये आज हमारा आंदोलन है कि घंटा बजाओ और महाराष्ट्र सरकार के आँख खुली करो, इसलिए हम ये आज आंदोलन कर रहे हैं। ओबीसी महासंघ की ये मांग है, हम 1.25 साल से ये मांग कर रहे हैं कि जो 12,000 पुलिस भर्ती जो बाकी है और वो जल्दी से जल्दी करें, क्योंकि पुलिस पे इतना ज़्यादा तान आता है कि हर जगह आप देख रहे हैं किसान आंदोलन हो या हर जगह उनका बहुत ज़्यादा उनको मेंटली स्ट्रेस आता है, मानसिकता उनकी धीरे धीरे कम होते जा रही है क्योंकि स्टाफ कम है। और इसलिए हमारी ये मांग है कि आप ज़्यादा से ज़्यादा ये जल्दी से जल्दी 12,000 जो ये पुलिस नियुक्ति का जो निर्णय है, जो बेरोज़गार है, युवा बेरोज़गार है, वो चाहते हैं, उन्होंने प्राइवेट जगह पे ट्रेनिंग भी ली है और ये जल्दी से जल्दी भर्ती करें और पुलिस डिपार्टमेंट का मनोबल बढ़ाए, ऐसी हमारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ये मांग है। और हम आज श्री बबनराव तायवाड़े जो हमारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष है उनके नेतृत्व में हम आज ये आंदोलन कर रहे हैं, पुलिसों के लिए ये मांग कर रहे हैं कि जल्दी से जल्दी उनकी ये मांग पूरी करें। राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात ज्या 12,000 पोलिसांच्या जागा रिक्त आहेत त्या त्वरित भरण्यात याव्या याकरता या राज्याचे गृहमंत्री माननीय आमदार श्री अनिलभाऊ देशमुख यांचे घरासमोर घंटानाद आंदोलन करून ही प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी अशी विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे करण्यात आली होती। माननीय मंत्री महोदयांसोबत आत्ताच चर्चा आटोपली, चर्चा सकारात्मक चर्चा झाली आणि माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की 12,000 पैकी 5,500 जागाची जाहिरात येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये आम्ही काढणार आणि या 5,500 जागा झाल्यावरती लगेच 7,500 जागांची पुन्हा जाहिरात देणार आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा 5,000 जागा अशा एकूण 20,000 जागा येत्या 2-3 महिन्यामध्ये
पुलिस दलामध्ये भरण्यात येईल असा माननीय मंत्री महोदयांनी कबूल केलेला आहे, खात्री दिलेली आहे। आश्वासन नाही शब्द वापरणार मी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय असो, फूट ओबीसी जागा हो, या देशाचा राजा हो। तर ही एक सकारात्मक आंदोलन आमचं आज इथे पार पडलेलं आहे आणि वेळोवेळी म्हणजे आता एक आठ दिवसाच्या आत जरी 5,500 पदाची जाहिरात आली नाही तर आम्ही पुन्हा माननीय मंत्री महोदयांना आठवण करून देणार आहोत आणि ते झाल्याबरोबर ती प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर 7,500 आणि नंतर 5,000 अशा 20,000 जागा येत्या 3-4 महिन्यामध्ये या महाराष्ट्र राज्यात पोलीस दलात भरण्यात येईल, ज्यामध्ये मला खात्री आहे की पोलीस दलामध्ये मुख्यतः ओबीसी आणि बहुजन वर्गातील लोक असतात। तर या ओबीसी बहुजन संवर्गातील 20,000 लोक 1 ते 6 महिन्याच्या आत नोकरीवर लागतील आणि त्यांच्या घरी चूल पेटेल अशी अपेक्षा आज या निमित्ताने मी या ठिकाणी बाळगतो। माननीय मंत्री महोदयांनी वेळ दिली, त्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो।